अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ यांच्या वतीने जामनेर शहरातील मराठा मंगल कार्यालय येथे वधूवर परिचय मेळावा तथा हळदी कुंकू स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या परिचय मेळाव्यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश येथून देखील युवक युवती सहभागी झाले होते। या मेळाव्यात सुमारे 101 विवाह इच्छुक युवक युवतींनी आपला परिचय दिला। येत्या 14 फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरेश्वर येथे होणार असलेल्या पद्मवंशीय तेली समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून हा परिचय मेळावा पार पडला असल्याचे महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळाचे अध्यक्ष शांतीलालजी नैनाव यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। याप्रसंगी संगमनेरचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, संदीप सरताळे, प्राध्यापक डॉक्टर रत्नाताई नगरे यांच्यासह मान्यवर व हजारोंच्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते। पद्मवंशी तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज, वीर योद्धा क्रांती सूर्य महाराणा प्रताप, हिंदी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती, संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि फुले शाहू आंबेडकर यांचं अनुकरण करणारे आपली सर्व पद्मवंशी देवी समाज, यामध्ये सर्व समाज बांधव, माता भगिनी, व्यासपीठातील प्रमुख अतिथी, सल्लागार, आजी माजी पदाधिकारी, युवा शक्ती यांना मी मानाचा मुजरा करतो। सांगताना सन्माननीय सचिव साहेबांनी सांगितलं ते अतिशय धावसाचं वेळापत्र वगैरे तसं काही नाही, समाजाचं काम आहे करावंच लागणार आहे। समाजाचे जर आपण आता घेतले समाजाचं कार्य ते करावंच लागतं आणि सांगताना मला एवढं सांगावं लागतं असं वाटतंय। नाम आहे आमिर हो, नाम आहे रईस हो, नाम आहे आमिर हो, नाम आहे रईस हो, नाम आहे ईश्वर हो, नाम आहे खुदा हो। या बैठकीसाठी पद्मवंशीय तेली समाज बंधू भगिनी युवा शक्ती और प्रमुख अतिथि का मैं प्रणाम करते। मैं पद्मवंशीय तेली समाज का सच्चा सेवक हूँ, सेवक हूँ, सेवक हूँ। नमस्कार, सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला म्हणाल्या प्रतिमेला मी शतशः वंदन करते। इथे आपले जे वंशज आहे महाराणा प्रताप आणि विद्येची देवता जगनाडे महाराज आणि हिंदू स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेलाही वंदन करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ सुधीजन माननीय आदरणीय सन्माननीय सगळ्यांना मी चरण स्पर्श करते। मला खरंच मार्गदर्शक का बनवलं हेही मला काही कळत नाही आहे, पण बनवलं आहे म्हणून मी ते तुमच्यासमोर उभी आहे। त्याहीपेक्षा तुम्ही सगळे जे सन्माननीय आहेत, सगळे बसलेले आपल्या समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ वडील आई आणि बंधू भगिनी छोटे मोठे युवा यांचंही सगळ्यांचं इथे स्वागत करते, अभिनंदन करते, वंदन करते। खरंच हा प्रश्न पडला आहे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर, प्रश्न आहे प्रश्न की हा सन्मान सोहळा हरकत नाही, आपणच आपला सन्मान करून घ्यावा कधी कधी, त्याच्याने प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा वाढते। आणि गेल्या 2-3 महिन्यापासून हे लोक इतके कामं करत आहेत, सतत धावपळ करत आहेत। आपण 2 तास कोणाला द्यायचं म्हटलं तर 1000 कारणं आपण देतो, पण हे लोक गावोगाव फिरत आहेत, प्रबोधन करत आहेत, पैसे वसूल करत आहेत। म्हणजे 10 रुपये कोणी देत नाही हो, लाखो रुपये जमा करत आहेत, हरकत नाही। थोडा वेळ गेला असेल सन्मान करायला तर मोठ्या मनाने आपण सगळ्याचं मनात काही विचार आणू नका, आपण निगेटिव्ह खूप विचार करतो, चेहरे बोलतात कारण सगळे सगळ्यांचं स्वागत असताना आपल्या मनामध्ये काय काय सुरू होतं ते सगळं
मकर संक्रांत सण मार करून आरामात आलेले आहे, काहीच घाई नाही आहे. आणि आयोजकांनी इतकं सुंदर व्यवस्थित आयोजन केलं की पहिले पोटपूजा जेवण म्हणजे जेवणाची तडतड नको बाबा. भूक लागली मग मुलं रडतायत, भुकेने जीव व्याकुळ होत आहे असं काही नाही आहे. आपण सगळे आपले जे आपली जेवणाची जी तृष्णा आहे ती भागून आपण इथे बसलेलो आहोत. तर एक सत्र आपलं समाप्त झालं असं समजू या सन्मान सोहळ्याचं. वेळेच्या अभावामुळे अगोदर गेल्या. उद्घाटक होत्या त्या. मी त्यांच्या वतीनं ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं घोषित करते. धन्यवाद. इतकी भरभराट टाळ्या मंचावरूनच आल्या इकडनं. टाळ्या वाजवणं खरं तर हा शरीर स्वास्थ्य आणि सदृढतेचा भाग असतो. त्याच्याही मागे शास्त्रीय कारण असतात. पण असू द्या नका वाजू, इतकं त्रास करून नाही घ्यायचा. आपण बसलो असं शांततेने हे खूप महत्वाचं आहे. हसावं थोडं म्हणून गंमत करते. खरं म्हणजे ते सगळे 30 वर्षापूर्वीपासूनचे ज्यांनी ही धुरा यशस्वीपणे राबवली असे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय लोक ज्यांनी 30 वर्षापूर्वी विवाह सोहळ्याची नांदी जी आहे त्याची सुरुवात केलेली होती आणि ते आपल्यासोबत आहे. खरोखरच मला त्या आनंद होतोय की त्यांनी ही धुरा मोठ्या मनानं युवा वर्ग जे आहे आजचे तरुण जे लोक आहेत जे करण्यास इच्छुक आहे अशा लोकांच्या हाती दिली. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी बघितली. औरंगाबादला गेले 2 वर्ष मी गेली होती कार्यक्रमाला. त्या कार्यक्रमामध्ये मी मुलींची संख्या लग्नाच्या मुलींची संख्या भरपूर आहे असं मी स्वतः बघितलेलं आहे. मला जरी समाजाचा कमी अनुभव असेल, समाजामध्ये मी कमी वावरत असेल, तरी पण मला ज्या ज्या ठिकाणी बोलवतात, जे मी निरीक्षण करते आणि जे मी निरीक्षणातून बघते त्यातून मला जाणवलं की आपल्याही समाजामध्ये लग्नाच्या मुली आहेत. पण थोडा समज असा होऊन गेला आहे पालकांचा. सगळ्यांना एक मुली दोन मुली असतात. नॉर्मली एक मुलीवाले आता 80% लोक आहेत, दोन मुलीवाले थोडे आणि 3 वगैरे आमच्यासारखे आम्ही मागे असलेलो लोक आहोत असं समजूया. तर असं समज झालाय प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की माझी मुलगी सुशिक्षित घरी नोकरीवाल्याच्याच घरी पगारदारच्याच घरी वेतनधारी अशा कन्फर्म असलेल्याच घरी गेली का जाऊ नये. प्रत्येकाला वाटतं अपेक्षा आहे, मलाही वाटेल तसं, हरकत नाही. पण आपल्या समाजाची पार्श्वभूमी बघता आपण ज्या भागातून आलेलो आहोत तिथे आपण म्हणजे राजस्थानचे लोक आणि आपल्या कर्माने इकडे येऊन बसलो आणि मग त्या अनुषंगाने आपण आपले उद्योग सुरू केले आणि त्या उद्योगी व्यवसायामध्ये आपण अग्रेसर आहोत. आपल्या समाजामध्ये खूप कमी पर्सेंटेज आहे शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या लोकांचं. मग व्यावसायिक आणि उद्योग जे करतात त्यांनी लग्नच करू नये का, त्यांना मुलीच मिळू नये का, असं एक झालं. मी आता एक उदाहरण ऐकलं योगेशकडून. मला म्हणजे डॉक्टर योगेश सत्ताळे त्यांनी म्हटलं एका व्यक्तीचं, अशा व्यक्तीचं नाव नाही सांगावं इथे, की 85 लाखाचा प्लॉट घेतला, भव्य तिथे दुकान पण आहे, तरी पण मुलगी मिळायला भयंकर अडचणी निर्माण झाल्या, असं का व्हावं. तुम्हाला सांगते मित्रांनो, एक नोकरदार वर्ग रिटायर झाला तरी 85 लाख नाही मिळू शकत. मग तो मिळवतो ज्यांचे ते बाकीचे डिपार्टमेंट असतात त्या लोकांजवळ करोडो लोक असतात. पण आमच्यासारखे जे लोक टीचर लोक आहेत किंवा वेगळे लोक आहेत ते रिटायर झाल्यावर मला नाही वाटत इतके अमाऊंट कमवू शकतात मिळवू शकतात. पण असो तो काही भाग नाही आहे माझा. सगळ्यांनाच काम आहे, कोण रिकाम आहे इथे. आणि सगळ्यांची इतकी एनर्जी वेस्ट करून आपल्यासाठी त्यांनी आयोजित केलेलं हा कार्यक्रम आणि आपण त्यावर कसं कोई काम आहे उनकू रिकामा आहे वे घर घर पूजा तो पैसा जमा कर रहा काही गरज आहे ब्याव करवा की लोकांकू तर काही आहे. ऐकलेले वाक्य आहे हे, ऐकलेले वाक्य आहे. त्यांच्याशी वाद पण केला आहे. म्हणजे 1100 रुपये हॉटेलमध्ये जर गेलो तर आपलं जेवणाचं बिल 2000 येतं आणि 1100 रुपये हे सगळे लोक तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न शाही वातावरणात बग्गीमध्ये
5-7 लाखाचा पेंडॉल मध्ये व्यवस्थित भोजन मध्ये आणि सगळं मणी मंगळसूत्र तोरड्या कपडे सगळं जेवण करताय आणि तुम्ही उपवास करताय कुणा नोंदणी करून असंच झालं ना हे. मग यांनी काय करावं प्रयत्न कसे करावे समाज सुधरेल कसा समाज संकुचित विचारापासून दूर जाण्यासाठी काही प्रयत्न आहे. खरं तर विवाह संमेलन ही जी आहे कन्सेप्ट ही जे समाजातले अतिशय 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 गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी विवाह सामूहिक विवाह संमेलन ही संकल्पना आहे. पण त्यातल्या त्यात आपल्या समाजाने गेल्या 30 वर्षापासून ही कन्सेप्ट ठेवलेलीच नाही आहे. आपल्या समाजामध्ये श्रीमंत करोडपती अब्जोपती ते नादारीपर्यंतचे सगळे लोक यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. 2100 रुपये मुलाची फी आणि 1100 रुपये मुलीची फी आणि भाऊ या तुमच्याकडे 4-4 हजार येतात. आमच्या अध्यक्ष खूप साधे हो माझा भाऊ खूप साधा आहे खरं अध्यक्ष असा जालिम पाहिजे आपल्या समाजात असं बोलणारा जहाल पाहिजे. ते जातात सांगतात विनवण्या करतात की नाही करा नाही करा. ते लोक म्हणतात नाही आम्हाला आहे नाही आवाज आमनं लोकांचा अर्थ देईल फिर आम्हाला पैसा नाही आवाज असा कित्ता पैसा आवाज येतो असा कित्ता आहे पूर्ण दे लोकांकडून आणि देणू तर देऊ ना हल्दी करो मंडो करो लगावा चोरी का तरफ तर जावालाच आहे ना तुम लगावा इतो देखाओ इतो यो काही नाही उगाम असा एक अच्छो कुछ विचार कर समाज का लेजर कुछ करणं होय तर निश्चित तू कसं स्वागत आहे. आणि इतके पब्लिक समाज की किती पब्लिक आहे जीवा ब्यावका टेम्पो किती पब्लिक आहे की कित्ता पब्लिक को आशीर्वाद आपला छोरा छोरेन को मिलगा बला असो भी नहीं है कि एक मा कर देव सबका अलग हो सबकी अलग क्रिया सब आता फिर वो वाक्य मको याद वाट कोई ना तरी मको जो कहे कि काय को जाए काय को रावना कर काय को पैसा मांग रहा दुकान को काय को जमा कर रहा है तो टाइम वेस्ट कर रहा आपला समाज को कदर नहीं है फिर कहा तरी क्लिक हो कि नहीं जो शव व्यक्ति ने मको ये बात सुनाई वो व्यक्ति बरोबर है असो वाट वाला है ना. फिर यो पर प्रयत्न ह्या थांबायला की आपण ना नाही ना ह्या कसं थांबायला ह्या जर थांबायला तर फिर आपला समाज का विकासच नाही होणार नाही. मग असं वाटत की ज्या समाज मग आपण राहा व समाज को गर्व आपला ती आहे निश्चित आहे. आपण जो बोला आपली जी भाषा आपली रीती आपली परंपरा आपल्या पद्धती उकाप गर्व आहेच आपला ती. पण आपण ना या भी काम काले संघटित होणं गरजेचं आहे की आपणच बडा मनस आपला छोरा छोऱ्यांना कारण लाखो रुपये खर्च आहे हो या ब्याव इथं उभं करेल येऊ आणि 10 आणि 15 विवाह जर वैगावा तर बाकीकांना काही करणं आयोजक मंडळीनं काही करणं समाज उत्तर कसं देणं. तुम ज्या पद्धतीचा आग्रह करा लोकांकडून देणगी काले घरोघर जा रहा कंपल्सरी जा रहा प्रत्येक गाव मध्ये जा रहा गाव का कमिटी को प्रत्येक कंपल्सरी करते घर घर मस योगदान आणू महत्व को आहे असं जर तुम्ही करेल तर आपली जबाबदारी या की विवाह कम से कम 51 जोड पाहू ना. इतका मोठा हा कार्यक्रम आहे एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये कमीत कमी 51 तर जोडपे असायलाच पाहिजे आणि आहेत. Thank you.
आता कुठे आहे आपण? सुनीलला जॉब करीत आहात, वेल सेटल आहात, आपल्या मनातला जावे आपला असू शकतो, आपण नक्कीच विचार करावा. धन्यवाद. हॅलो, माझं नाव अजय भंडार सतवडे, मी ग्रामपंचायत शिंदे आहे. त्यांच्याकडे असे आहे झुंबेला ग्रामपंचायत शिकाई बाकी ठेवत आहे, 15,000 रुपये पगार आहे. त्याला शेतीतून मिळणारे उत्पन्न वार्षिक 2,00,000 रुपये आहे. राहणार वाटी खुंड तालुका वडिलांचं पूर्ण नाव झुंबरलाल फुलचंद पंचोळे, शेती 5 एकर आहे. मामाचं नाव आहे दिलीप लक्ष्मण लहिवाल. नातेवाईकांचे नाव आहे भरत पंचोळे, राहुल भाऊ भसरे, अजय भाऊ मेहरा आणि नंदकिशोर भाऊ ढाकरे. पंचोळे भाऊ 12 पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे त्यांचं. शिवा भाऊ स्वागत करतो. 44 नंबर तर काय सांगाल. महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ यांच्या वतीने आज जामनेर येथे वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? आज दिनांक 15 जानेवारी 2023 या रोजी जामनेर येथे मराठा मंगल कार्यालयामध्ये पद्मवंशीय तेली समाज यांचं महाराष्ट्र राज्य यांचा आज युवक युवतींचा परिचय मेळावा ठेवण्यात आलेला होता. या मेळाव्यासाठी पूर्ण समाजाचे जवळजवळ सर्व जिल्ह्यामधून 75-80 मुलं आणि 20 मुली या इथं परिचय देण्यासाठी आलेल्या होत्या. मुलींची संख्या कमी असली तरी पुढच्या वेळेला ती संख्या जास्त राहील, त्यांची उणीव भरून येईल असं मला वाटतं. 14 फेब्रुवारी 2023 प्रतिपंढरपूर पिंपळगाव हरीश्वर येथे पद्मवंशीय तेली समाजाचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती या परिचय मेळावा घेण्यात आला आहे का? हो, दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी प्रतिपंढरपूर पिंपळगाव हरीश्वर येथे पद्मवंशीय तेली समाजाचा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आलेला आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आपण गोलवे मेळावा जामनेर येथे आयोजित केला. या मेळाव्यामधून जवळजवळ 20 ते 25 संबंध जुळतील अशी आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे, आणि ते सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न होईल असं आम्हाला वाटतं. मागील किती वर्षापासून आपल्या समाजाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे कार्यक्रम राबवले जात आहे? तरी जवळजवळ 1990 पासून जुने लोकांनी ते सामूहिक विवाह सोहळा परिचय मिळावा ही संकल्पना राबवली आहे आणि ती आज सगळ्यात आम्ही चालू ठेवलेली आहे. सर्वसाधारणतः आपल्याला सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये किती जोडप्यांची अपेक्षा आहे? तरी सध्या 2007 आम्हाला 51 जोडपे आम्ही सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये केले होते आणि अजिंठा येथे सुद्धा जवळजवळ 41-51 असे जोडपे होत होते. यावेळेलाही आम्हाला 51 जोडपे व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त गरीब आणि गरजू लोकांच्या घरचे लग्न जोडून येत आहे किंवा ते कमी खर्चामध्ये होतात, त्याबद्दल तुम्ही समाजातील गरजू लोकांना काय संदेश द्याल? सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गरीब लोक गरजू लोकांचे विवाह सोहळे होतात असंच नाही. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सर्व श्रीमंत गरीब सगळ्या लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावावे आणि जो पैसा आपण इतर विवाहामध्ये खर्च करतो तो मुला मुलींच्या नावावर टाकावा, जेणेकरून त्यांच्या भविष्यासाठी तो पैसा उपयोगात येईल. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपण समाजाच्या याच्यातून समाजातून पैसा गोळा करून आपण तो विवाह सोहळा करत असतो आणि त्याच्यात सगळ्यांचा हातभार लागतो. आणि जर समजा 51 लग्न आपल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये झाले तर कमीत कमी प्रत्येक नागरिकाला 20 ते 25 ठिकाणी तरीसुद्धा लग्नाला जावं लागतं. जे लग्नाला जातात त्यांचासुद्धा पैसा याच्यातून वाचतो, वेळ वाचतो, श्रम वाचतात आणि होणारे आता गर्दीच्या हिशोबाने वाहन जाणं येणं एकेका दिवसाला 2-3 लग्न अटेंड करणं, धावपळ करणं यामध्ये अपघात सुद्धा होऊ शकतात. हे सगळं वाचवण्यासाठी भविष्यात
आम्हीच नाही, आमचा समाजच नाही तर इतर समाजांनी सुद्धा समुद्रा सोळा किंवा अशी तारीख फिक्स करावी की या वर्षी या तारखेला समुद्रा सोळा होत जाईल, त्यामध्ये नाव नोंदणी करावी आणि किंवा करून घ्यावे असं मला वाटतं. मी संदीप कोतिराव सरदारे, युवा अध्यक्ष मधमवंशी महाराष्ट्र मधमेली समाज महाराष्ट्र राज्य. मी सगळ्या समाजांना आवाहन करतो की सगळ्यांनी आपल्या या 14 फेब्रुवारी 2023 होणाऱ्या सामूहिक सोहळ्यामध्ये सगळ्यांना सगळ्यांनी विवाह करण्याचं आवाहन करत आहे की आपण याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त संख्येने लग्न जुळून जुळून यावे आणि लग्न सामूहिक सोहळ्यामध्ये करावे आणि समाजाचा वेळ पैसा या गोष्टी वाचवाव्या ही माझी सगळ्यांना समाजांना विनंती. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.